जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। शारदीय नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात झाली आहे। आज जगरोगरी आणि सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांमध्ये घटस्थापना करण्यात आली। घटस्थापनेसाठी लागणारी पूजेची सामग्री घेण्यासाठी आज बाजारपेठेत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। फूल, हार, तुरे, पूजेची सामग्री तसेच घटस्थापनेसाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू, देवीचे अलंकार खरेदी विक्री करणाऱ्यांनी बाजारपेठ गजबजून गेली होती। घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मातेची मूर्ती घेण्यासाठी आलेल्या दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत भक्तिमय अशा वातावरणात देवीच्या मूर्त्या स्थापनेसाठी नेताना पाहायला मिळाल्या। जामनेर तालुक्यात एकूण 115 दुर्गोत्सव मंडळांमध्ये विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे। तर आता सर्वत्र 9 दिवस सजीव आरास, सजीव देखावे, देवीच्या आरत्या आणि गरबा, दांडिया नृत्य रंगणार आहेत। शारदीय नवरात्र उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकताय की मार्केट हे कशा प्रकारे गजबजलेलं आहे। जे आज घटस्थापना होणार आहे त्या घटस्थापनेसाठी पूजेचं जे साहित्य लागतं आहे त्या साहित्य घेण्यासाठी देखील महिला वर्गांची या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसते। त्याचबरोबर जे मोठमोठे मंडळ आहेत जे दुर्गा मातेची मूर्तीची स्थापना आज करणार आहेत तर ते मंडळं देखील आपले ज्या मूर्त्या आहेत देवी मातेच्या त्या मूर्त्या नेताना आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आणि प्रत्येक दुकानावरती या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसत आहे। त्याचबरोबर मंडळाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते आपल्या देवींना नेताना
या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये आपल्याला नेत्यांना दिसत आहे. कॅमेरामन गोपाल माळीसह मी किरण सोनवणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.